वेलकम टू अवर ब्लॉग. आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि क्रुशियल गोष्ट जी प्रत्येक प्रेग्नेंट लेडीला गरज असते, ती म्हणजे मॅटर्निटी बॅग. चला तर पाहूया की मी माझ्या मॅटर्निटी बॅगमध्ये काय काय भरते, आणि जर त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगच्या खाली कमेंट करू. पहिल्यांदा ऑब्व्हियसली आपण मॅटर्निटी बॅग भरतोय तर आपल्याला एक बॅगची गरज लागेल. अशा पद्धतीचे बॅगा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, त्या भरले कुठल्याही रेंजमध्ये तुम्ही घेऊ शकता. कारण त्याच्यामध्ये असं मॅटर्निटी बॅग का म्हणतात याला, कारण याला भरपूर सारे कप्पे असतात छोटे छोटे, आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या बाळाचे वस्तू असं सेपरेट सेक्शनमध्ये ठेवू शकतो, ज्या की आपण हॉस्पिटलमध्ये इझिली ॲक्सेसिबल करू शकतो. सो द पहिल्या सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आपल्या मॅटर्निटी बॅगमध्ये काय गेलं पाहिजे, तर ते आहे मॅटर्निटीचे मेडिकल रेकॉर्ड्स. ती हे सगळ्यात न चुकता तुम्ही घेऊन जायचंच आहे मेडिकल फाईल. त्यानंतर आपल्याला असं मार्केटमध्ये ना एक मॅटर्निटी गाऊन टाईप असं काही मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला ना दोन्ही साईडला अशा झिप असतात फॉर फिडिंग. सो ॲक्च्युली ना हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळून जातात गाऊन, पण एक आपलं सुप्ताचं सोबत असलेलं बरं. तुम्ही असा एखादा एक ड्रेस ठेवू शकता जो पण झिपवालाच आहे, आणि हा तुम्ही घरी येताना घालू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला असे टॉवेल्स आहे. ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये टॉवेल्स मिळतात, पण तरी अगेन मी तुम्हाला सांगेन, सजेस्ट करेन की तुम्ही तुमचे टॉवेल्स घेऊन जा. हे टॉवेल आहे, हा नॅपकिन्स आहेत, हे मदरसाठी आहे. पाऊच घेतलेला आहे, या पाऊचमध्ये माझे टॉयलेट्रीज आहे, लाईक टूथपेस्ट, ब्रश, कोम, ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी मी एक असं पाऊच घेतलेलं आहे. तुम्ही पण असं घेऊ शकता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे टॉयलेट्रीज ठेवू शकता. आणि नंतर त्यानंतर अशी एक गोष्ट आहे की जी खूप इम्पॉर्टंट आहे, हे पॉलिथिन बॅग. पॉलिथिन बॅग ह्यासाठी की तुम्ही जे वापरलेले कपडे असतील किंवा बाळांचे असेल, जर तिथे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला धुवायचे नाही आहेत आणि तुम्हाला घरी येऊन ते चांगल्या पद्धतीने धुवायचे, तर तुम्ही ही वाली बॅग पण यूज करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की आता सेकंड आपल्याला सेकंड दिवशीच आता माझं सिझरिंग होणार आहे. सिझरिंग हो की नॉर्मल हो, पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळ करायला लावतात तिथे. मग ते आंघोळ केल्यानंतर ते डोक्यापासून आंघोळ करायला लावतात, त्यामुळे तुम्हाला हे लागणार आहे, याला म्हणतात ड्रायर. ड्रायर ठेवा तुम्ही सोबत. तुम्ही एक ऑइलची बॉटल, पावडर, कोम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करा, कारण ह्या तुम्हाला लागतील सेकंड डेजपासून, कारण लगेच आपल्याला डिस्चार्ज मिळेल. बाळाचे कपडे लिमिटेड नेलेले आहेत, आणि तुम्हाला 2 दिवस किंवा 3 दिवस आणि काही ठिकाणी तर 4 दिवसही ठेवतात. त्यावेळेस तुम्हाला बाळाचे कपडे जर तिथेच धुवायचे असतील तर तुम्हाला एक डिटर्जंट सांगते, त्याचे जे मिहनीचं डिटर्जंट आहे, हेच डिटर्जंट तुम्ही वापरायचं. ह्या डिटर्जंटनी तुमच्या बाळाचे कपडे खूप स्वच्छ धुतलेले जातात, आणि तुम्ही तिथे हे वापरू शकता. त्याच्याबरोबर एक लोशन पण आहे, तुम्ही एक लोशन घेऊन जा. ॲक्च्युली बाळाला कधी स्टार्टिंगला पहिल्या 2-4 दिवसासाठी पावडर लावत नाही, तर एक पावडर लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला पावडर भेटतो, हे तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे मदरसाठी, ती की एक बॉटल, ज्या बॉटलमध्ये गरम पाणी, मोस्ट प्रॉब्ली जेव्हा आपण डिलिव्हरी करतो त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी प्यायला सांगतात, तर ते गरम पाण्यासाठी तुम्ही एक मिल्टनची बॉटल घ्या, जी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये असली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला हवं तर एखाद्याची ज्यूसची बॉटल पण ठेवू शकता. हे चला तर पाहूया आपण आपल्या मॅटर्निटी बॅगमध्ये बाळासाठी काय काय भरणार आहोत. सो द बाळासाठी मी इथे मिटन्स घेतलेले आहेत, 2 जोडी घेतलेले आहे मिटन्स. मिटन्स म्हणजे हात आणि पायाला कव्हर करण्यासाठी ह्या गोष्टी आपण घेतल्या जातात. त्यानंतर मी घेतलेले आहे टोपी. आता मी टोपीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घेतलेल्या आहेत. हे असं टोपी आहे, कॉटनची आहे, सॉफ्ट कॉटन म्हणतात याला. आणि त्याच्याबरोबर मी एक मसलिनचं पण आता नवीन निघालेलं आहे, ते मसलिनच्या कपड्याचं पण टोपीज त्यांनी बनवलेले आहेत, त्याही मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बाळासाठी लंगोट लागते, कारण आपण डायपर जास्त यूज करत नाही. सो द व्हाईट कलरचे लंगोट्स आणि कॉटनचे लंगोट्स मोस्ट प्रॉब्ली तुम्ही घ्या, आणि हे मीही ह्या 4-5 ठेवलेले आहेत. त्यानंतर बाळासाठी कपडे म्हणजे शर्टमध्ये तुम्हाला मसलिनचे शर्ट्स पण भेटतात, तुम्हाला कॉटनचे शर्ट्स पण मिळतात, तुम्हाला सॉफ्ट कॉटन असतात असे अशा प्रकारचे कपडेसुद्धा मिळतात. तुम्हाला जसे तुम्हाला वाटतात तसे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रॅप करावं लागतं. रॅपरसाठी आपल्याला बाळोते म्हणतात,
लागतात ते लागतात. तर मी हे असे मसलिनचे तीन बाळ दिली, सॉफ्ट मसलिनचे कपडा आहे हा. पण जर तुम्हाला घ्यायचं नसेल, तुम्हाला घरातलंच वापरायचं असेल, तर घरामध्ये तुमच्याकडे अगर सॉफ्ट कॉटनची साडी असेल किंवा सॉफ्ट कपड्याची अशी साडी किंवा काय ओढणी असेल, तर ती तुम्ही धुवून चांगली व्यवस्थित धुवून वाळून त्याच्यामध्ये त्याचे कटिंग करून बाळतेसाठी यूज बाळते म्हणून यूज करू शकतो. आणि मी इथे काही काही बाळासाठी असे हँकीज घेतलेले आहेत जे मसलिनच्या कपड्याचे आहेत. सो बाळाची स्किन खूप डेलिकेट असते, सो 3-4 दिवसासाठी तिथे हॉस्पिटलमध्ये राहणार, तर त्याच्या जर त्याला जर वापरायचं असेल तर हँकीज, तर आपण असेवाले हँकीज पण घेऊ शकतो. आणि त्यानंतर मी अजून एक गोष्ट घेतलेली आहे. ॲक्च्युली बाळाला डायपर वापरत नाही स्टार्टिंगला, पण जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असा एक रियुजेबल डायपर यूज करू शकता बाळासाठी. पोटी केली तर ते क्लीन करण्यासाठी तुम्हाला असे जॉन्सनचे बेबी वाईप्स भेटतात, हे तुम्ही घेऊ शकता. मी जॉन्सनचे घेतलेले आहेत, तुम्ही दुसऱ्या कुठल्या ब्रँडचे सुद्धा घेऊ शकता. आणि एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, जे बाळासाठी जेव्हा आपण बाळाला कपडे चेंज करतो किंवा नॅपी चेंज करतो, तेव्हा आपल्याला अशी एक शीट असते जी वॉटरप्रूफ असते, ती तुम्ही यूज करू शकता फॉर चेंजिंग. याला म्हणतात चेंजिंग. बाळाला आपल्याला जेव्हा आपण बाळाला धुतो किंवा बाळाला पुसतो, त्यावेळेस तुम्हाला एक असा एक टॉवेल लागेल, तर तो टॉवेलही तुम्ही जरूर घेऊन जा. हा टॉवेल पण तुम्ही एकदम सॉफ्टवाला असतो तसा प्रकार. मग तुम्हाला बाळाला जेव्हा झोपवायचं असते तेव्हा तुम्हाला एक अशी गोधडी लागते. ही गोधडी हे ॲक्च्युली मसलिनची गोधडी मी विकत घेतलेली आहे. तुम्ही घरात पण गोधडी बनवतात आपले आई लोक, तर त्यांना तुम्ही ती पण यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे खूप सॉफ्ट कॉटन असतं आणि हे बाळासाठी खूप उबदार असतं. जेव्हा आपली फॅमिली बाळाला बघायला येते तेव्हा त्याच्या स्किनला काही होऊ नये, त्यामुळे आपण एक गोष्ट घेतलेली आहे. त्या गोष्टीची नाव आहे रॅपर, बेबी रॅपर म्हणतात याला. मी एक एक असा रॅपर घेतलेला आहे. ॲक्च्युली आम्हाला माहिती नाही की आम्हाला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, सो आम्ही हा कलर चूज केला. ह्या कलरमध्ये इट इज लाईक बाळाला आपण असं ठेवू, इथे असं ठेवू, ह्याला आपण रॅप करून मग जे आपले व्यक्ती असतात त्यांना आपण देऊ शकतो इझिली बाळाला. बाळाला कशाचं इन्फेक्शनही नाही होणार. सो प्लीज तुम्ही जेव्हा आपण बॅग भराल तेव्हा हे वाली गोष्ट नक्की. हॅपी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ आणि आई घरी जातात तेव्हा तेव्हा बाळाला काय घालायचं, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी माझ्या बाळासाठी खूप सुंदर आणि क्यूट असा एक ड्रेस घेतलेला आहे. हा एक आहे आणि हा एक क्रॅपर म्हणून हा एक ड्रेस मिळतो असा. मग दाखवते मी हे एक नवीन आलं म्हणून मी घेतलं. तर हे असं रॅप करायचं पण मिळतं आणि असा एक ड्रेस पण छानसा सुंदरचा ड्रेस पण घेतलेला आहे. आणि हे छोटे मिटल्स घेतलेले आहेत. तर हे बाळाला घरी जाताना तुम्ही घालू शकता आणि तुम्ही हॅपीली घरी जाऊ शकता. तर हा सगळा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल दॅट इज अनफोल्ड स्टोरीज.